दिनांक 16 मार्च 2023 रोजी पाऊस वादळ आणि गारपिटीमुळे नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची आज माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. शेती आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळीच्या बागा अक्षरशः झोपल्या आहेत. इतर पिकांचंही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी छते उडून गेली असून घरांची पडझड झाली आहे. ओके का रोल साहेब, आपण पाहणी करताय नेमकं काय किती प्रमाणात नुकसान? काल सायंकाळीच मला माहिती मिळाली आणि ताबडतोब मी मुंबईहून आज या ठिकाणी आलेलो आहे. आपण पाहताय की मुदखेड तालुका आणि अर्धापूर तालुक्यामध्ये, विशेषतः मुदखेडमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान दिसतंय. जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यात सुद्धा असणे शक्यता आहे. मला माहिती पूर्णपणे घ्यायची आहे, परंतु सकृतदर्शनी आज पाहतोय की मुदखेड तालुक्यामधल्या या केळीचं आपण पाहता केळी शिल्लक राहिलीच नाही आहे. म्हणजे ऊन पडलेली आहे, झाडं जमिनीला पडलेली आहेत. यातून काय उत्पन्न मिळायला शक्यताच नाही.